काय बदलला असला तरी आजही वन्य प्राण्यांच्या जीवाचा खेळ करून पोटाचे खळगे भरणारे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. असाच प्रकार बिदर जिल्ह्यातील मैलापूर येथील खंडोबा यात्रेच्या प्रसंगी घडला आहे. एका भोंदू बाबाने दोन सापांचे तोंड चक्क दोऱ्याने शिवून अनोखा खेळ खेळला आहे. हा सर्व प्रकार लातूर येथील सर्पमित्राच्या निदर्शनास आल्याने या सापाला जीवदान मिळाले आहे.